हॅलो स्टुडंट्स, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री या टॉपिकमध्ये क्वालिटेटिव अनालिसिस म्हणजे काय, क्वांटिटेटिव अनालिसिस म्हणजे काय, व्हॉट इज एरर, व्हॉट इज प्रिसिजन, हा सगळा भाग शिकलो आहे. आता आपण थोडंसं केमिस्ट्रीकडे वळूया. तुम्हाला माहीत आहे, कुठलाही कंपाऊंड जर आपल्याला रिप्रेझेंट करायचा असेल तर तो आपण त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याच्या साह्यानं सांगतो. फॉर एक्झाम्पल, वॉटर हॅज द मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O, सोडियम क्लोराईड NaCl, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. देन सपोज वी हॅव ऑप्टेन वन न्यू कंपाऊंड, यू डोंट नो वॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दॅट कंपाऊंड. देन यू हॅव टू डिटरमाइन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दॅट कंपाऊंड. देन विच आर द स्टेप्स ऑर हाऊ कॅन यू डिटरमाइन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ एनी कंपाऊंड, वी शॅल कन्सिडर इन धिस व्हिडिओ. डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला कुठल्याही कंपाऊंड, तर समजा तुम्हाला असा एखादा पदार्थ दिला आहे प्रयोगशाळेत आणि हा पदार्थाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे हे शोधून काढा असं सांगितलं आहे. किंवा एखादा नवीन पदार्थ मिळाला आहे निसर्गामध्ये, असा एक नवीन पदार्थ मिळाला की जो का पदार्थ काय आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे हे आपल्याला ॲनालाइज करायचं आहे, तर कोणत्या स्टेप्स फॉलो केल्या जातात हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. मग यासाठीच्या स्टेप्स काय आहेत, तर त्याच्या स्टेप्सच्या आधी आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे ॲक्च्युअल काय हे समजून घेतलं पाहिजे. व्हॉट इज मॉलिक्युलर फॉर्म्युला? मी आत्ता म्हटलं तसं, दी मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर इज H2O. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर इज H2O. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय डिटरमाइन करतो, काय सांगतो तुम्हाला? तर पाण्याचा एक मॉलिक्युल आपण घेतला तर हायड्रोजनचे दोन ॲटम्स आणि ऑक्सिजनचा एक ॲटम आहे, हा या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून आपल्याला बोध झाला. पण त्याआधी आपण असं म्हटलं की पाणी हा दोन इलिमेंटच्या कॉम्बिनेशनमुळे बनलेला आहे. कोणत्या? तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आणि हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन जेव्हा एकमेकांशी कंबाईन होतात आणि पाण्याचा मॉलिक्युल बनतो तेव्हा टू ॲटम्स ऑफ हायड्रोजन कंबाईन्स विथ वन ॲटम ऑफ ऑक्सिजन. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला हे सांगतो की त्या कंपाऊंडमध्ये कोणकोणते इलिमेंट्स आहेत, आणि जर आपण एक मॉलिक्युल घेतला तर ॲक्च्युअल त्या मॉलिक्युलमध्ये कोणत्या इलिमेंटचे किती ॲटम्स आहेत. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला रिप्रेझेंट्स द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ एन इलिमेंट प्रेझेंट इन वन मॉलिक्युल ऑफ द कंपाऊंड. दॅट मीन्स वी हॅव सेड मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॉमन सॉल्ट इज NaCl. दॅट मीन्स इन कॉमन सॉल्ट सोडियम अँड क्लोरीन दीज आर द टू इलिमेंट्स, अँड वन ॲटम ऑफ सोडियम अँड वन ॲटम ऑफ क्लोरीन इज देअर. इन मिथेन CH4, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मिथेन इज CH4. दॅट मीन्स इन मिथेन कार्बन अँड हायड्रोजन दीज टू इलिमेंट्स आर प्रेझेंट अँड वन कार्बन ॲटम इज कंबाईंड विथ फोर हायड्रोजन ॲटम्स. दॅट मीन्स इन मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मिथेन वन कार्बन ॲटम अँड फोर हायड्रोजन ॲटम्स आर प्रेझेंट. So you can say that, or we can define molecular formula as the formula in which the number of atoms of an element which are present in one molecule of the compound are represented. So you understand now what is molecular formula. Now how can you determine the molecular formula of the सबस्टन्स ऑर ऑफ दी कंपाऊंड, यासाठी कोणकोणत्या स्टेप्स आहेत. आत्ता मी म्हटलं तसं, तुम्हाला एक असा कंपाऊंड दिला की जो काय आहे म्हणजे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, त्याचं नाव काय आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे. मग तुम्ही ते शोधून काढणार आहात मॉलिक्युलर फॉर्म्युला, तर त्यासाठी आपल्याला काय स्टेप्स फॉलो करायला पाहिजेत. तर ती पहिली स्टेप आहे डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ द इलिमेंट्स. या आधी एक स्टेप येणार आहे, ॲक्च्युअल जो कंपाऊंड तुम्हाला दिला आहे त्या कंपाऊंडमध्ये कोणते इलिमेंट्स आहेत हे आधी आपल्याला शोधावं लागेल. त्यासाठी क्वालिटेटिव्ह अनालिसिसकडे जाणार आपण. वी हॅव टू डिटरमाइन विच इलिमेंट्स आर प्रेझेंट इन द गिव्हन कंपाऊंड फॉर द इट इज कॉल्ड एज एस्टिमेशन ऑफ द इलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल, सपोज वी हॅव गिव्हन ग्लुकोज, द कंपाऊंड गिव्हन इज ग्लुकोज, देन इन दॅट ग्लुकोज वी कॅन ऑप्टेन कार्बन हायड्रोजन अँड ऑक्सिजन. दॅट इज
वी हॅव टू एस्टिमेट विच एलिमेंट्स आर प्रेझेंट इन दॅट कंपाऊंड. मग त्यासाठी वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स असतील, वेगवेगळी मेथड असेल. म्हणजे त्या क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये आधी आपण काय फाइंड आउट करणार की जो कंपाऊंड आपल्याला दिला आहे त्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स आहेत. मग आता ते एलिमेंट्स आहेत तर ते किती प्रमाणात आहेत, ते किती प्रमाणात आहे ते आपण डिटरमाइन करू शकतो एक्सपेरिमेंटली. डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ द एलिमेंट्स, दॅट इज जर आपण तो कंपाऊंड 100 ग्रॅम घेतला तर त्या 100 ग्रॅममध्ये कार्बन किती आहे, हायड्रोजन किती आहे आणि ऑक्सिजन किती आहे. म्हणजे जो कंपाऊंड आपण घेतला आहे त्यामध्ये असणारे एलिमेंट्स आहेत, जे एलिमेंट्स वेगवेगळे असू शकतील ते एलिमेंट्स किती पर्सेंटेजमध्ये आहेत, किती म्हणजे त्या 100 ग्रॅममध्ये तो एलिमेंट किती प्रमाणात आहे त्याला काय म्हणणार आपण पर्सेंटेज म्हणणार. सेकंड स्टेप आहे कन्व्हर्जन ऑफ मास पर्सेंटेज इन ग्राम्स. मग तुम्हाला ते पर्सेंटेज मिळालं ते काय करणार आपण ग्रॅममध्ये कन्व्हर्ट करणार. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की एखाद्या कंपाऊंड जर आपण 100 ग्रॅम घेतला तर त्या 100 ग्रॅममध्ये 20% हायड्रोजन आहे, तर आपण काय म्हणणार 20 ग्रॅम हायड्रोजन, 20 ग्रॅम ऑफ हायड्रोजन इज प्रेझेंट इन 100 ग्रॅम ऑफ द कंपाऊंड. म्हणजे 20%ला आपण कन्व्हर्ट काय केलं 20 ग्रॅममध्ये, ते सेकंड स्टेपमध्ये कन्व्हर्जन ऑफ मास पर्सेंटेज इन ग्रॅम्स. देन धिस मास इज कन्व्हर्टेड इन टू नंबर ऑफ मोल्स. थर्ड स्टेप इज वी हॅव टू कन्व्हर्ट नंबर ऑफ मास ऑफ दॅट एलिमेंट इन टू नंबर ऑफ मोल्स. हाऊ? बाय युझिंग द फॉर्म्युला एन इज इक्वल टू एम अपॉन एम. वॉट इज एम? द मास विच इज वी आर डिटरमाइंड इन पर्सेंटेज, दॅट इज पर्सेंटेज कंपोजिशन जे आपण मिळवलं ते आपण ग्रॅममध्ये कन्व्हर्ट केलं आणि तेच ग्रॅममधलं कन्व्हर्जन आपण काय करणार एम म्हणून घेणार. आणि त्याला जर मोलर मास म्हणजेच त्या एलिमेंटचं ॲटॉमिक मास, इथं मोलर मास म्हणजे काय येणार ॲक्च्युअल तो एलिमेंट आहे आणि त्यामुळे एलिमेंटचं ॲटॉमिक मास येईल. लक्षात घ्या फॉर्म्युला आहे एन इज इक्वल टू एम अपॉन एम. आणि जर आपण कुठलाही एलिमेंट घेतला तर त्याचं मोलर मास म्हणजेच काय असतं, हे त्याचं ॲटॉमिक मास असतं. आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री या टॉपिकमध्ये हे शिकलो आहे. तर कुठल्याही एलिमेंटचं मोलर मास म्हणजे ते त्याचं ॲटॉमिक मास असणार आहे आणि म्हणून त्या एलिमेंटचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर फॉर्म्युला आपण वापरणार एम अपॉन ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट. ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट इज गिवन टू यू ऑर नोन टू अस. नो थर्ड इज रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ ॲटम्स. समजा आता कुठलाही कंपाऊंड जो दिलेला आहे त्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट्स असणार आहेत तर त्या एलिमेंट्समध्ये त्या कंपाऊंडमध्ये कुठल्याही एलिमेंटचे किती ॲटम्स आहेत ते शोधणं म्हणजेच काय करणं, त्या एलिमेंटचा रेशो शोधणं, मोल्सचा रेशो शोधणं. जे नंबर ऑफ मोल्स आपण त्या एलिमेंटचे कॅल्क्युलेट केले, सपोज कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे, हा रेशो आपल्याला मिळवायचा आहे. तर कार्बनचे किती मोल्स आहेत, हायड्रोजनचे किती मोल्स आहेत आणि ऑक्सिजनचे किती मोल्स आहेत यांचा रेशो मिळवायचा. मग तो रेशो मिळवायचा असेल तर आपण काय करतो, तर यातला जी सगळ्यात लहान संख्या येईल त्या संख्येनं बाकीच्या सगळ्या संख्येनं भागतो. जे नंबर ऑफ मोल्स आपल्याला समजा कार्बनचे मिळाले 4, हायड्रोजनचे मिळाले 2 आणि ऑक्सिजनचा मिळाला 1, फॉर एक्झाम्पल मी सांगते, तर या तिन्हीमध्ये नंबर ऑफ मोल्स कमी कोणाचे आहेत, ऑक्सिजनचे आहेत. मग ह्या 1 ह्या सगळ्यांना आपण भागणार, म्हणजेच इथं 4 ला 1 भागणार, 2 ला 1 भागणार आणि 1 ला 1 भागणार आणि त्यामुळे हा रेशो मिळतो 4:2:1. हे सिम्पल सांगितलं मी तुम्हाला, कॅल्क्युलेशनमध्ये याच्यापेक्षा वेगळ्या व्हॅल्यूज मिळतील आणि ते कॅल्क्युलेशन करावं लागेल. जे रेशो डिटरमाईन करण्यासाठी आपण काय करणार की जे नंबर ऑफ मोल्स मिळालेले आहेत, जेवढे एलिमेंट्स आहेत त्याचे नंबर ऑफ मोल्स आपल्याला या थर्ड स्टेपमध्ये मिळणार आणि मग त्यातला सगळ्यात कमी नंबर ऑफ मोल्स ज्या एलिमेंटचे आहेत त्या नंबर ऑफ मोल्सनं बाकीच्या एलिमेंटच्या नंबर ऑफ मोल्सना डिव्हाइड करायचं आणि आपल्याला तो रेशो मिळवायचा आहे. आणि हा रेशो इथं मिळाला फोर्थ स्टेपमध्ये. आणि त्यानंतर ह्या रेशोवरून आपण एक फॉर्म्युला लिहितो, दॅट फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज इम्पिरिकल फॉर्म्युला. एनी मॉलिक्युल ऑर एनी कंपाऊंड कॅन बी रिप्रेझेंटेड बाय 2 फॉर्म्युली ऑर 3, यू कॅन से मॉलिक्युलर फॉर्म्युला, इम्पिरिकल फॉर्म्युला अँड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मग आता मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय आपण शिकलो, आता इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा आपण बेन्झिनचा एक मॉलिक्युल घेतला तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय सांगतो, C6H6.
मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेन्झीन इज C6H6। हा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय रिप्रेझेंट करतो, तर एक मॉलिक्युल आपण बेन्झीनचा घेतला तर त्यामध्ये कार्बनचे 6 ॲटम आणि हायड्रोजनचे 6 ॲटम्स आहेत। फॉर ईच कार्बन ॲटम 1 हायड्रोजन ॲटम इज देअर, म्हणजे दोन्ही कार्बन आणि हायड्रोजन दोन्ही ॲटमची संख्या सारखीच आहे का, म्हणजेच इथं एका कार्बनसाठी एक हायड्रोजन आहेच। मग हाच जर आपण रेशो सांगितला तर ह्या कार्बनचे 6 ॲटम्स आणि हायड्रोजनचे 6 ॲटम्स हा रेशो काय आला 1:1। And if this is represented, C समोर एक येणार आणि H समोर एक येणार म्हणजे CH, this formula is called as empirical formula of benzene. This formula is called as empirical formula of benzene. Like this, you can observe, you can determine empirical formula of any compound by using this method. म्हणजे डायरेक्ट आपण इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला शोधणार नाही, मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला शेवटच्या स्टेपमध्ये मिळणार, त्याच्या आधी जे आपण एक्सपेरिमेंट केले, जे आपल्याला ऑब्झर्वेशन्स मिळाली, इम्पिरिकल या शब्दाचाच अर्थ असा आहे की आपण हे एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलं, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन फॉर्म्युला। मग तो कसा मिळवला, तर आपण काय कॅल्क्युलेट केलं, कोणत्याही इलिमेंटच्या ॲटम्सचा रेशो, नंबर ऑफ मोल्सचा रेशो, ॲटम्स तसंच आपण नंबर ऑफ मोल्स पण म्हणू शकतो। जसं मी आता इथं म्हटलं की वन मॉलिक्युल ऑफ बेन्झीन कंटेन्स 6 ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड 6 ॲटम्स ऑफ कार्बन, लाईक धिस यू कॅन से दॅट वन मोल ऑफ बेन्झीन कंटेन्स 6 मोल ऑफ कार्बन अँड 6 मोल ऑफ हायड्रोजन, लाईक धिस वी हॅव डिटरमाइन द रेशो ऑफ द नंबर ऑफ मोल्स। तसंच आपण नंबर ऑफ ॲटम्सचा रेशो किंवा नंबर ऑफ मोल्सचा रेशो जो डिटरमाइन करू शकतो तो या मेथडनं, या थर्ड स्टेपमध्ये आपण जो रेशो डिटरमाइन केला त्याच्यावरून जो फॉर्म्युला लिहिला जातो दॅट इज कॉल्ड ॲज इम्पिरिकल फॉर्म्युला। सो रिमेंबर दॅट इम्पिरिकल फॉर्म्युला रिप्रेझेंट्स द रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स इन वन मॉलिक्युल ऑफ द कंपाउंड। मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युलामधला फरक लक्षात घ्या। मॉलिक्युलर फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, द ॲक्च्युअल नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन वन मॉलिक्युल ऑफ द कंपाउंड, आणि इम्पिरिकल फॉर्म्युला काय सांगतो, इट गिव्ज ओनली द रेशो, हा रेशो फक्त सांगतो। काय सांगतो हा रेशो, तर बेन्झीनच्या एका मॉलिक्युलमध्ये कार्बनचे जेवढे ॲटम्स आहेत तेवढेच हायड्रोजनचे आहेत, पण ते किती आहेत हे सांगितलं का, नाही। मग ते 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील, हे कोण सांगणार, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगतो की जिथं बेन्झीनच्या एका मॉलिक्युलमध्ये कार्बनचे 6 ॲटम्स आणि हायड्रोजनचे 6 ॲटम्स आहेत। तसंच आपण विचार करूया, समजा CH4, CH4 इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मिथेन। मग इथं काय झालं, कार्बनचा 1 ॲटम आणि हायड्रोजनचे 4 ॲटम्स आहेत, म्हणजेच हा जो रेशो आहे तो 1:4 आहे, म्हणजेच इथं जो इम्पिरिकल फॉर्म्युला आहे मिथेनचा तो सुद्धा CH4 असणार। मॉलिक्युलर फॉर्म्युला हा इम्पिरिकल फॉर्म्युला तोच असू शकतो, काही कंपाऊंडमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युला हा तोच असू शकतो। फॉर एक्झाम्पल आपण वेगळं बघूया, H2O आहे, H2Oच्या एका मॉलिक्युलमध्ये हायड्रोजनचे 2 ॲटम्स आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम असतो, आणि म्हणून हा रेशो काय आहे, 1:2 आहे, ऑर 2:1 आहे। हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा जर रेशो घेतला तर तो 2:1 आहे, आणि म्हणून जो पाण्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तोच इम्पिरिकल फॉर्म्युला येणार H2O। पण समजा आपण हायड्रोजन पेरॉक्साईड घेतला H2O2, इथं रेशो काय आहे, जर H2O2चा एक मॉलिक्युल घेतला तर हायड्रोजनचे 2 ॲटम्स आहेत आणि ऑक्सिजनचेही 2 ॲटम्स आहेत, म्हणजे हा जो रेशो आहे तो 1:1 आहे, अँड सो द इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ H2O2 इज HO। लक्षात घ्या, या 2 एक्झाम्पलवरून तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युलावरचा फरक लक्षात आला असेल। इम्पिरिकल फॉर्म्युला आपल्याला काय सांगतो, इट ॲक्च्युअल टेल्स ओनली द रेशो ऑफ नंबर ऑफ ॲटम्स, तो रेशो काय आहे, तर इथं H2O2मध्ये हायड्रोजनचे जेवढे ॲटम्स आहेत तेवढे ऑक्सिजनचे ॲटम्स आहेत, हे आपल्याला इम्पिरिकल फॉर्म्युल्यावरून कळलं। पण हायड्रोजनचे किती ॲटम्स आहेत आणि ऑक्सिजनचे किती ॲटम्स आहेत हे मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून कळलं, लक्षात आलं। मग आपण या सगळ्या प्रोसेस, म्हणजे ज्या स्टेप्स वापरल्या 1, 2, 3, 4, यावरून आपल्याला मिळणार आहे तो इम्पिरिकल फॉर्म्युला, आणि ह्या इम्पिरिकल फॉर्म्युल्यावरून आपण इम्पिरिकल मास कॅल्क्युलेट करायचं। जसं आपण मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करतो, मॉलिक्युलर मासमध्ये आपण दी
समेशन ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल द एटम्स प्रेझेंट इन अ मॉलिक्युल. तसं इम्पिरिकल फॉर्म्युल्यामध्ये काय करणार आपण, जे इम्पिरिकल फॉर्म्युल्यामध्ये ॲटम्स आहेत त्यांच्या ॲटॉमिक मासची बेरीज, त्याला म्हणणार आपण इम्पिरिकल मास. म्हणजे या स्टेपमध्ये आपल्याला जो इम्पिरिकल फॉर्म्युला मिळाला त्या इम्पिरिकल फॉर्म्युल्यावरून इम्पिरिकल मास कॅल्क्युलेट करायचा आहे. हे याचं आणखी सगळ्यात चांगलं उदाहरण आपल्याला देता येईल. समजा आपण ग्लुकोजचा एक मॉलिक्युल घेतला, ह्या ग्लुकोजच्या मॉलिक्युलचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज इज C6H12O6. बरं, इन वन मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज 6 atoms ऑफ कार्बन, 12 atoms ऑफ हायड्रोजन अँड 6 atoms ऑफ ऑक्सिजन आर प्रेझेंट. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. देन टेल मी व्हॉट इज विल वॉट विल बी द इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचा इम्पिरिकल फॉर्म्युला काय, इम्पिरिकल फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, त्या नंबर ऑफ ॲटम्सचा रेशो सांगतो. आणि हा रेशो काय, 6:12:6 दॅट इज इक्वल टू 1:2:2:1. अँड सो वॉट इज द इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज, इट इज इक्वल टू CH2O. लक्षात घ्या, इम्पिरिकल फॉर्म्युला इज CH2O. अँड इफ यू कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास बाय युझिंग दिस मॉलिक्युलर फॉर्म्युला, then it is called as molar mass. And if you calculate the molecular mass by using this empirical formula, it is called as empirical mass. म्हणजे इथं जर आपण C6 12 हा ॲटॉमिक मास आहे, कार्बनचा ॲटॉमिक मास आहे 12 into 6, हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 1 into 12, ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास आहे 16 into 6. हे कॅल्क्युलेट करणार, याची व्हॅल्यू येईल 180. आणि तोच हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला जो इम्पिरिकल फॉर्म्युला मिळाला आहे त्याच्यावरून आपण कॅल्क्युलेशन केलं तर ॲटॉमिक मास 12 + 2 + 16. म्हणजे हे जे उत्तर मिळालं ते काय आलं, याचं इम्पिरिकल मास आलं. आणि हे जे उत्तर आहे ते त्याचं मॉलिक्युलर मास आलं. लक्षात आला फरक, इम्पिरिकल फॉर्म्युला वरून आपण जे मास कॅल्क्युलेट करतो दॅट इज कॉल्ड ॲज इम्पिरिकल मास. आणि मग लास्ट स्टेप आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला डिटरमाइन करायचा असेल तर आर हा फॅक्टर आपल्याला डिटरमाइन करायचा असतो. आर म्हणजे रेशो. हा रेशो कोणाचा आहे, इट इज अपॉन मॉलिक्युलर फॉर्म्युला अपॉन इम्पिरिकल फॉर्म्युला, ऑर आर इज इक्वल टू, रिमेंबर, मॉलिक्युलर मास अपॉन इम्पिरिकल मास. मॉलिक्युलर मास कॅन बी डिटरमाइन एक्सपेरिमेंटली बाय स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड. आणि मग इम्पिरिकल मास आत्ता आपण डिटरमाइन केलं, जे म्हणजे आत्ता जे आपण ऑब्झर्वेशन्स घेतली त्याच्या साह्यानं आपण इम्पिरिकल मास डिटरमाइन केलं. आणि मॉलिक्युलर मास हे दिलं जातं किंवा जे डिटरमाइन केलं जातं एका मॉलिक्युलचं मास काय आहे ते. आणि मग हा जो रेशो आहे त्याला आपण आर न डिनोट करतो, हा आर फॅक्टर कॅल्क्युलेट करायचा. आणि ह्या आर फॅक्टरचा वापर करून मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहू शकतो आपण. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू आर इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला. लाईक दिस दि स्टेप्स विच आर यूज इन डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला यू हॅव टू रिमेंबर. वॉट इज फर्स्ट इज डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ द इलिमेंट्स. काही वेळा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताना पर्सेंटेज कंपोजिशन डायरेक्टली दिलं जातं, काही वेळा तुम्हाला ते कॅल्क्युलेट करावं लागतं. कसं, तो भाग आपण प्रॉब्लेम सोडवताना बघूया. कन्वर्जन ऑफ मास पर्सेंटेज इन ग्रॅम्स, इथं सेकंड स्टेप अगदी इझी आहे. काय केलं, आपण जे पर्सेंटेज मिळवलं ते पर्सेंटेज फक्त ग्रॅममध्ये लिहिणार. थर्ड स्टेपमध्ये जे मास आपण मिळवलं त्याला नंबर ऑफ मोल्समध्ये कन्वर्ट करणार. त्यासाठी फॉर्म्युला आहे, N=m/m, म्हणजेच ॲटॉमिक मास आपण इलेमेंटचं वापरणार जे आपल्याला माहीत आहे किंवा दिलं जातं. आणि त्यानंतर या नंबर ऑफ मोल्सच्या जे इलेमेंट्स आपल्याला मिळाले त्या इलेमेंट्सच्या नंबर ऑफ मोल्सचा रेशो आपल्याला डिटरमाइन करायचा. त्या रेशोवरून आपण इम्पिरिकल फॉर्म्युला डिटरमाइन करणार आणि त्यानंतर इम्पिरिकल मास कॅल्क्युलेट करणार. आणि त्यानंतर आरची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार आणि त्या आरच्या व्हॅल्यूचा वापर करून मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण लिहू शकतो. आपण एक प्रॉब्लेम यावर आधारित बघूया, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल कसा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला डिटरमाइन करू शकतो. आता आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा डिटरमाइन केला जातो, ह्या स्टेप्स कशा फॉलो केल्या जातात हे या प्रॉब्लेमच्या साह्यानं शिकूया. बघा प्रॉब्लेम काय आहे. अ कंपाऊंड कंटेन्स 4.07% हायड्रोजन, 24.27% ऑफ कार्बन, 71.65% ऑफ क्लोरीन बाय मास,
इट्स मोलर मास इज 98.96 ग्राम. वॉट इज इट्स इम्पेरिकल फॉर्मूला और यू कैन कैलकुलेट वॉट इज इट्स मोलिकुलर फॉर्मूला. सपोज इम्पेरिकल फॉर्मूला एंड मोलिकुलर फॉर्मूला बोथ वी हैव टू डिटरमाइन. वॉट इज इट्स मोलिकुलर फॉर्मूला, इम्पेरिकल फॉर्मूला एंड मोलिकुलर फॉर्मूला. एटॉमिक मासेस आर गिवन, हाइड्रोजन, कार्बन एंड क्लोरिन. जे तुमच्याकडं एक कंपाउंड तुम्हाला दिलं आहे त्या कंपाऊंडमध्ये आपल्याला कोणकोणते इलिमेंट्स आहेत हे शोधून काढलं. त्यांनी सांगितलं तुम्हाला की त्या कंपाऊंडमध्ये हायड्रोजन आहे, कार्बन आहे आणि क्लोरीन आहे. आणि मग तो 100 ग्रॅम कार्बन तो कंपाऊंड घेतला आणि त्यामध्ये किती हायड्रोजन आहे, किती कार्बन आहे आणि किती क्लोरीन आहे हे शोधलं. आता पहिली स्टेप जी आहे ती आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. जे पर्सेंटेज दिले मी तुम्हाला आता सांगितलं की पर्सेंटेज दिले आपल्याला डायरेक्टली, काही वेळा फक्त फॉर्म्युला दिला जातो आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचा पर्सेंटेज डिटरमाइन करावा लागतं. तो भाग नंतर आपण वेगळ्या प्रॉब्लेममध्ये बघूया. पण इथं या कंपाऊंडमध्ये हे पर्सेंटेज दिलेलं आहे. मग हे पर्सेंटेज आधी या सगळ्यांची बेरीज 100 आहे का ते शोधायचं. सगळ्यात महत्त्वाची स्टेप पहिल्यांदा आपण म्हटलं की डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज कंपोजिशन. पण जेव्हा हे पर्सेंटेज दिलं जातं तेव्हा आपण काय केलं पाहिजे, ह्या सगळ्यांची बेरीज केली पाहिजे. आणि ती सगळ्यांची बेरीज जर 100 आली तर आपण आहे त्या व्हॅल्यू वापरू शकतो. आणि समजा ती 100 नाही आली, 100 कमी असेल तर 100 आणि ती जी आलेली बेरीज यांच्यामधला फरक आहे तो फरक म्हणजेच ऑक्सिजनचं पर्सेंटेज असेल. हे लक्षात ठेवायचं. काय लक्षात आलं? जे पर्सेंटेज दिलेलं आहे सगळ्या एलिमेंट्सचं त्यांची बेरीज करायची. ते किती यायला पाहिजे? 100 यायला पाहिजे. समजा ते 100 कमी आलं, म्हणजे समजा ते 98 आली व्हॅल्यू त्याची, तर उरलं काय? 100 - 98 उरलं उत्तर 2. म्हणजे 2% हे ऑक्सिजनचे असणार हे आपण गृहित धरायचं आणि ते आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये पुढं वापरायचं. मग आता आपण इथं पहिली स्टेप काय करणार की 4.07 प्लस 24.27 प्लस 71.65 यांची बेरीज करणार. 5 आणि 7 = 12, 12 आणि 7 = 19, 7 आणि 2 = 9, 1 - 4 = 5, 5 × 4 = 9 आणि मग 7 आणि 2 = 9 म्हणजे 99.99%. याचाच अर्थ ती जवळपास 100 आहे. बरं, 99.99 म्हणजे 100 आहे ही व्हॅल्यू. आणि त्यामुळं इथं आपल्याला पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजनचा विचार करायची गरज नाही आहे. म्हणजे हे पर्सेंटेज जे आहे म्हणजे त्यामध्ये ऑक्सिजन हा एलिमेंट नाही. जे कंपाऊंड दिले त्यामध्ये ऑक्सिजन हा एलिमेंट नाही. ह्याची बेरीज जी आहे ती सगळी करायची. आपण जसं मी आत्ता सांगितलं हे 99.99 म्हणजे ही जवळपास 100 आहेच, 0.01 ती कमी आहे. मग समजा ती तशी नाही आहे, 94 आली किंवा 95.98 आली, तर जे पर्सेंटेज आपल्याला मिळालं आहे ते पर्सेंटेज 100 वजा करायचं आणि ती जी व्हॅल्यू आहे ती ऑक्सिजनची घ्यायची आणि मग ते ऑक्सिजनचं मास म्हणून आपण कन्सिडर करणार. ही पहिली स्टेप. या स्टेपमध्ये आपण काय केलं, ह्या सगळ्यांची बेरीज केली. आणि मग आता दुसरी स्टेप आपल्याला सांगितलेली आहे की जे पर्सेंटेज आहे ते ग्रॅममध्ये कन्वर्जन करायचं. म्हणजेच काय, हायड्रोजन जर आपण विचारात घेतला तर तो 100 ग्रॅममध्ये किती असणार आहे, 4.07 ग्रॅम असणार आहे. जर कंपाऊंड आपण 100 ग्रॅम घेतला तर त्या 100 ग्रॅममध्ये हायड्रोजन किती ग्रॅम असेल, 4.07 ग्रॅम असेल. कार्बन किती ग्रॅम असेल, 24.27 ग्रॅम असेल. हे कन्वर्जन केलं म्हणजे हे सोपं लिहायचं. फक्त काय, इन 100 ग्रॅम ऑफ द कंपाऊंड 4.07 ग्रॅम ऑफ हायड्रोजन, 24.27 ग्रॅम ऑफ कार्बन अँड 71.65 ग्रॅम ऑफ क्लोरीन इज प्रेझेंट. हे आपण डिटरमाइन केलं. हे आपण डायरेक्ट सांगू शकलो की हे जे पर्सेंटेज दिले ते आपण ग्रॅममध्ये घेतलं. ते ही सेकंड स्टेप होती की ज्यामध्ये आपण पर्सेंटेज हे ग्रॅममध्ये कन्वर्ट केलं. आणि त्यानंतर थर्ड स्टेप आहे, वी हॅव टू डिटरमाइन दी नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स आपण कॅल्क्युलेट करणार. मी सांगितलं तसं तुम्हाला
नंबर ऑफ मोल्ससाठी फॉर्म्युला आपण काय वापरणार, जे मास आपल्याला मिळालेलं आहे 100 ग्रॅममध्ये आपण नंबर ऑफ मोल्स करणार, म्हणजे ही व्हॅल्यू सगळ्यांची सारखी आहे. 100 ग्रॅममध्ये हायड्रोजन एवढा आहे, 100 ग्रॅममध्ये कार्बन एवढा आहे, 100 ग्रॅममध्ये क्लोरीन एवढा आहे, आणि त्यामुळं कंपाऊंड 100 ग्रॅम घेतले त्यामध्ये किती मोल्स आहेत हे आपण डिटरमाईन करणार. आणि म्हणून इथं नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 4.07 अपॉन ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन विच इज इक्वल टू 1. सो ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, जी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 4.07. त्यानंतर नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन इज इक्वल टू मास ऑफ कार्बन 24.27 जे दिलेलं आहे तर डिवाइड बाय ॲटॉमिक मास ऑफ कार्बन दॅट इज इक्वल टू 12. सो इट इज इक्वल टू 12चा पाढा येतो तुम्हाला 12 2 24 उरले 3, 12 2 24 आणि 12 5 60 जे 2.0225 ही व्हॅल्यू आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन. आणि त्यानंतर नंबर ऑफ मोल्स ऑफ क्लोरीन, एंड फॉर नंबर ऑफ मोल्स क्लोरीन इज इक्वल टू मास ऑफ क्लोरीन 71.65 डिवाइड बाय ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन इज 35.5. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल आणि जर हे कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं उत्तर मिळेल 2.018. कॅल्क्युलेशन तुम्ही लॉगच्या सहाय्यानं करू शकताय. लक्षात घ्या काय केलं आपण, थर्ड स्टेपमध्ये नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट केले. आता नंबर ऑफ मोल्ससाठी मास तर दिलेलंच आहे ग्रॅममध्ये, जे आपण पर्सेंटेज दिले ते ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेतलं. आणि नंबर ऑफ मोल्ससाठी ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत त्या त्या एलिमेंटचे, त्या ॲटॉमिक मासनं त्या मासला जे दिलेलं आहेत मास त्यानं त्याला ॲटॉमिक मासनं भागलं, उत्तर आपल्याला मिळालं नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन 4.07, नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन 2.0225 अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ क्लोरीन 2.01118. आता पुढची स्टेप, चौथी स्टेप, यू हॅव टू डिटरमाइन द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स. मग हा रेशो डिटरमाइन करायचा असेल तर आपण कसा डिटरमाइन करणार, म्हणजे हायड्रोजन ॲज टू कार्बन ॲज टू क्लोरीन यांच्या नंबर ऑफ मोल्सचा रेशो आपल्याला मिळवायचा आहे. तो कसा मिळवायचा, तर या जे रेशो नंबर ऑफ मोल्स मिळालेले आहेत यात सगळ्यात लहान कोण आहे ते शोधायचं आणि त्या लहान संख्येनं बाकीच्या सगळ्या संख्यांना भागायचं. मग आता येतं 4.07, 2.0225 अँड 2.018. यामध्ये तिन्हीमध्ये लहान कोण आहे तर 2.018, बरोबर 2.0225 आणि 2.018 यामध्ये लहान आहे 2.018. या 2.018 या तिन्ही संख्यांना भागायचं, म्हणजे हा रेशो आपल्याला कसा मिळेल 4.07 अपॉन 2.018 ॲज टू 2.0225 अपॉन 2.018 ॲज टू 2.018 अपॉन 2.018. लक्षात आलं हा रेशो आपण कसा घेतला, हायड्रोजन ॲज टू कार्बन ॲज टू क्लोरीन चे नंबर ऑफ मोल्स आपण जर रेशो घेतो तो रेशो घेण्यासाठी जे नंबर ऑफ मोल्स आपण कॅल्क्युलेट केले त्यातला सगळ्यात लहान जो नंबर ऑफ मोल्स असेल त्यानं सगळ्या बाकीच्या नंबर ऑफ मोल्सना डिवाईड करायचं, म्हणजे इथं जी व्हॅल्यू येईल ती. आता इथं लक्षात घ्या, हे कॅल्क्युलेशन आपण तोंडीसुद्धा सांगू शकतो, 4.07 आणि 2.018 याचं उत्तर 2 समथिंग येईल आणि ते फ्रॅक्शन म्हणजे 2.0 असेल आणि ती व्हॅल्यू आपण राऊंडअप करून 2 घेऊ शकतो, म्हणजे इथं तुम्हाला जवळपास उत्तर 2 मिळेल. जे 2.0 मिळालं तर आपण 2 घेणार, त्याला 1.99 मिळालं तरी 2 घेणार, या पद्धतीनं आपण राऊंडिंग ऑफ करू शकतो आणि होल नंबरमध्ये हा रेशो आपल्याला मिळवायचा आहे, म्हणजे तो होल नंबरमध्येच लिहायचा. 2.0225 आपण 2.018 हाही रेशो 1 जवळपास मिळेल आणि त्यामुळं 2:1 येणार अँड हा रेशो तर 1 आहे तसा. त्यामुळं HCl द रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ दीज इज इक्वल टू 2:1:1
हा रेशो कसा मिळवायचा लक्षात आला. समजा यात होल नंबर आपल्याला मिळत नसेल, जसं मी आत्ता म्हटलं तुम्हाला की ही संख्या 2 पॉईंट, समजा हे हा जो रेशो आहे तो 1.012 मिळाला, तर आपण याला 1 म्हणणार, हा 1 म्हणून घेणार. इथं आपल्याला मिळालं 2.0, तर आपण हा 2 म्हणून घेणार. समजा आपल्याला उत्तर असं मिळतं आहे 2.6, मग हा 3 घ्यायचा का 2 घ्यायचा हे असेल. तर त्यासाठी असा एक होल नंबर शोधायचा की जो त्या सगळ्या संख्यांना काय करेल, होल नंबरमध्ये कन्वर्ट करेल. तुम्हाला तो प्रॉब्लेम सोडवताना लक्षात येईल, आणि त्यामुळं आपल्याला हा जो रेशो आहे तो होल नंबर्समध्ये मिळवला पाहिजे. हे लक्षात आलं. फोर्थ स्टेप आपण कॅल्क्युलेट केली. वी हॅव डिटरमाइन द नंबर ऑफ मोल्स, रेशो ऑफ नंबर ऑफ मोल्स. फ्रॉम धिस रेशो यू कॅन राईट द इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. मग आता इम्पिरिकल फॉर्म्युला त्या कंपाऊंडचा काय असेल. रेशो मिळाला आपल्याला 2:1:1 अँड सो द नेक्स्ट इज इम्पिरिकल फॉर्म्युला. लिहिताना आपण काय करणार, आता जो एलिमेंट आहे हायड्रोजन आणि त्याचा जो नंबर ऑफ मोल मिळाला आहे आपल्याला तो लिहायचा H2. कार्बन त्याच्यापुढं एकच येणार आणि क्लोरीन त्याच्यापुढं एक येणार, म्हणजे H2CCl. किंवा आपण नेहमीप्रमाणे लिहू शकतो CH2Cl. जो इम्पिरिकल फॉर्म्युला मिळाला आपल्याला तो काय आला, CH2Cl किंवा H2Cl. तुम्ही आहे तसं H2CCl आहे तसं लिहू शकता. लक्षात आलं, इम्पिरिकल फॉर्म्युला कसा लिहिला, जो रेशो मिळवला आहे त्या रेशोमध्ये काय करायचं, जो आपल्याला ॲटम आहे त्या ॲटमचा जो सिम्बॉल आहे त्याच्या पुढं हा नंबर लिहितो, जसं मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये लिहितो तसं. आता या इम्पिरिकल फॉर्म्युल्यावरून याचं इम्पिरिकल मास कॅल्क्युलेट करायचं. व्हॉट इज द इम्पिरिकल मास. इम्पिरिकल माससाठी काय करणार आपण, इम्पिरिकल फॉर्म्युल्यामध्ये जे ॲटम्स आहेत त्यांच्या ॲटॉमिक मासची बेरीज. मग आता CH2Cl इथं कार्बनचा ॲटॉमिक मास आहे 12, हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 1 × 2 दॅट इज इक्वल टू 2 प्लस 35.5. सो इफ यू सम ही ॲडिशन आपण केली तर 0.5, 5 × 2 7 × 2 9 3 × 2 5 × 1 6 आणि इथं काय येणार 3 × 1 4 49.5. हे झालं त्याचं इम्पिरिकल मास. नाऊ यू हॅव टू डिटरमाइन आर. नेक्स्ट स्टेप इज डिटरमाइन आर. आर म्हणजे आपण रेशो म्हणूया, आरला म्हणतात रेशो. हा रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, तर जे मॉलिक्युलर मास आपल्याला दिलेला आहे ते मॉलिक्युलर मास अपॉन इम्पिरिकल मास. मॉलिक्युलर मास और मोलर मास अपॉन इम्पिरिकल मास. मॉलिक्युलर मास दिलेला आहे 98.96 अपॉन 49.5. हे मास आपण कॅल्क्युलेट केलं आहे, 49.5 हे मास आपण इथं डिटरमाइन केलं इम्पिरिकल फॉर्म्युल्यावरून. आणि मॉलिक्युलर मास किंवा मोलर मास आपल्याला दिलेला आहे 98.96 अपॉन 49.5. मग आता इथं तुमच्या लक्षात येईल 98 आणि 49 हा रेशो जर आपण घेतला तर 49च्या दुप्पट 98 आहे, आणि त्यामुळं ही व्हॅल्यू ही 2 येणार आहे. आणि ती सुद्धा होल नंबरमध्ये आपण कन्व्हर्ट करायची, म्हणजे 2 पॉईंट समथिंग येईल ती व्हॅल्यू आपण काय करायची, होल नंबरमध्ये कन्व्हर्ट करायची. सो आर इज इक्वल टू 2. मग आपल्याला लिहायचा आहे तो मॉलिक्युलर फॉर्म्युला. लास्ट स्टेपमध्ये आपण लिहिलेला होता बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू आर इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू आर इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला. अँड सो हिअर आरची व्हॅल्यू मिळाली 2. इम्पिरिकल फॉर्म्युला काय आहे, CH2Cl. आणि त्यामुळं हा जर आपण 2 इथं आत अप्लाय केला तर याचं उत्तर मिळेल, इट इज इक्वल टू C2H4Cl2. सो दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड. लक्षात आल्या सगळ्या स्टेप्स तुमच्या.
मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला कोणकोणत्या स्टेप्स इथं थेरॉटिकली वापरता येतात त्या, आणि ह्या प्रॉब्लेमच्या सहाय्याने आपण त्या स्टेप्स एक्सप्लेन केल्या. हा प्रॉब्लेम दिलेला होता ज्यामध्ये तुम्हाला पर्सेंटेज डायरेक्ट दिलेला आहे. पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं, जे पर्सेंटेज दिलेलं आहे त्या सगळ्यांची बेरीज केली. ती बेरीज 100 यायला पाहिजे. ती जर 100 आली नाही तर 100 वजा जी बेरीज आली त्यामधला जो फरक आहे तो ऑक्सिजनचं पर्सेंटेज असणार हे गृहित धरायचं. आणि मग तुम्ही जे पर्सेंटेज दिले ते ग्रॅममध्ये गृहित कराय घ्यायचं. म्हणजे जे पर्सेंटेज दिले 4.0% म्हणले ते तुम्ही काय म्हणणार, 4.07 ग्रॅम ऑफ हायड्रोजन इज प्रेझेंट इन 100 ग्रॅम ऑफ दी कंपाऊंड. या पद्धतीनं ते ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेतलं. थर्ड स्टेपमध्ये आपण त्या ग्रॅमचे कन्व्हर्जन नंबर ऑफ मोल्समध्ये केलं बाय युझिंग द फॉर्म्युला मास अपॉन ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास तुम्हाला दिलं गेलेलं आहे. मग आता त्या ॲटॉमिक मासवरून जे नंबर ऑफ मोल्सवरून जे कॅल्क्युलेट केले तुम्ही, त्या नंबर ऑफ मोल्सचा रेशो आपण प्रत्येक एलिमेंटसाठी काय मिळेल तो कॅल्क्युलेट करायचा. तो रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी जे सगळ्यात कमी नंबर ऑफ मोल्स आहेत त्यानं बाकीच्या नंबर ऑफ मोल्सना डिवाईड करायचं आणि सगळे होल नंबर्समध्ये आपल्याला रेशो मिळवून घ्यायचे. आणि मग ते मोल्सचे जे रेशो येतील ते अप्लाय करून इम्पिरिकल फॉर्म्युला लिहायचा. का इम्पिरिकल फॉर्म्युल्यावरून इम्पिरिकल मास कॅल्क्युलेट करायचं. लक्षात घ्या, इम्पिरिकल फॉर्म्युला लिहिल्यावर इम्पिरिकल मास कसं कॅल्क्युलेट करायचं, जसं आपण मोलर मास कॅल्क्युलेट करतो तसंच. मोलर माससाठी आपण काय करतो, त्या मॉलिक्युलमध्ये असणाऱ्या सगळ्या ॲटम्सच्या ॲटॉमिक मासची बेरीज करतो. तसंच इम्पिरिकल माससाठी या इम्पिरिकल फॉर्म्युल्यामध्ये असणाऱ्या सगळ्या ॲटम्सच्या ॲटॉमिक मासची बेरीज केली, जे आपल्याला दिलेलंच आहे. इथं हायड्रोजनचे 2 ॲटम्स आहेत, कार्बनचा 1 ॲटम आणि क्लोरीनचा 1 ॲटम आहे. लिहिताना आपण ते CH2Cl लिहिलं. तसंच इथं 12 + 2 + 35.5 यांची बेरीज केली. आणि मग हा रेशो कॅल्क्युलेट करायचा जो आरनं डिनोट केला आहे. आर इज इक्वल टू मॉलिक्युलर मास अपॉन इम्पिरिकल मास. मग हा जो रेशो आहे तो सुद्धा आपल्याला होल नंबरमध्ये मिळतो, जवळजवळ होल नंबरमध्ये, किंवा नसेल तर तो तुम्ही कन्वर्ट करून घ्यायचा. 98.96/49.5 हा रेशो मिळाला आपल्याला 2. म्हणजेच जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो इम्पिरिकल फॉर्म्युल्याच्या दुप्पट असणार आहे. आणि म्हणून आपण आरची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली आणि या सगळ्या ॲटम्सना या आरनं गुणलं. काय मग आरची व्हॅल्यू तीच येईल. म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल मास, किंवा इम्पिरिकल मास आणि मॉलिक्युलर मास जेव्हा सारखंच येईल तेव्हा आरची व्हॅल्यू एकच येणार. याचा अर्थ मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युला हा सारखाच असेल. जसं मी आता सांगितलं तुम्हाला एच टू ओमध्ये तिथे मॉलिक्युलर फॉर्म्युला जेवढा असेल तेवढाच इम्पिरिकल मास येईल. आणि म्हणून तो मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युला सारखा येणार. NaCl तसं होईल. पण आपण जसं आत्ता म्हटलं H2O2 काय येणार, आरची व्हॅल्यू तिथं 2 येईल. अक्षरा या पद्धतीनं आपल्याला प्रॉब्लेम्स कॅल्क्युलेट करावे लागतात. पुढच्या भागात आणखी आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. इथं या सगळ्या स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत.